शिंदे समिति ताबडतोब रद्द करा, सापडलेल्या नोंदींना स्थगिती द्या, सारथीला जे मिळालं ते ओबीसींनाही मिळालं पाहिजे, मंत्री छगन भुजबळ यांचीही मागणी। पेटवायला नाही तर पटवून द्यायला अक्कल लागते, मोडायला नाही तर घडवायला अक्कल लागते, मंत्री छगन भुजबळांचा जरांगे पाटलांवर हल्ला बोल। ओबीसी आरक्षणाकडे वाकड्या नजरेने पाहू नका, ओबीसी आरक्षणाला धक्का लावू देणार नाही, प्रकाश शेंडगेंची टीका, तर ओबीसींनी मराठ्यांना मतदान न करण्याचंही वक्तव्य। जरांगेंचं महाराष्ट्रात फिरणं बंद करू, ओबीसी विरोधात काही बोललात तर हातपाय कापून टाकण्याची आमच्यात ताकद, आम्ही जरांगेंचा निषेध करतो, बबनराव तायवाडांचं हे जरांगेंवर टीकास्त्र। नांदेडनंतर हिंगोलीत भुजबळांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न, कळमनुरीच्या काडली परिसरात ताफा अडवण्याचा प्रयत्न, तर भुजबळांच्या ताफ्याला दाखवलेत काळे झेंडे। नांदेडहून हिंगोलीकडे जाताना मराठा आंदोलकांकडून 3 वेळा छगन भुजबळांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न, काळे झेंडेही दाखवले, आंदोलनकर्ते पोलिसांच्या ताब्यात। परभणीच्या चिकलठाणा गावात गावबंदीचा बॅनर अज्ञातानं फाडलाय, बॅनर फाडल्यानं संतप्त सकल मराठा समाजाकडून रास्ता रोको। सांगलीत जुन्या रेकॉर्डमध्ये सापडतात बोगस कुणबी नोंदी, 1880 पासून 1967 पर्यंतच्या नोंदीत खाडाखोड करत कुणबीचा उल्लेख। भाजप खासदार अनिल बोंडेंना अज्ञातांनी दगड मारलाय, दगड लागल्यानं अनिल बोंडेंच्या खांद्याला दुखापत, अमरावती जिल्ह्यातील तिवसा इथं बैलगडा शर्यती दरम्यानची ही घटना। पनवेलमध्ये मराठी पाट्या न लावलेल्या दुकानदारांना मनसैनिकांकडून 3 दिवसांचं अल्टिमेटम, गुलाब पुष्प देऊन दुकानदारांना शेवटची विनवणी। सोलापूरच्या मोडनिंबमध्ये मराठी पाट्यांवरून मनसे आक्रमक, दुकानांवरील इंग्रजी पाट्यांना मनसे कार्यकर्त्यांनी काळं फासलाय। सोलापूरच्या माढात सीना माढा उपसा जलसिंचन योजनेच्या पाण्यासाठी शेतकरी आक्रमक, उपळाईमध्ये रास्ता रोको, आमदार बबनराव शिंदे सत्तेत असूनही प्रश्न मार्गी लागत नसल्यानं शेतकरी नाराज। निळवंडे धरणातून जायकवाडीसाठी 5000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग, जायकवाडी धरणात लवकर पाणी पोहोचण्यासाठी विसर्ग वाढवलाय, भंडारदरा आणि निळवंडेमधून 3.36 TMC पाणी जायकवाडीला सोडण्यात येणार। नाशिकच्या गंगापूर धरणातून जायकवाडीत पाणी सोडलं, दारणा धरणानंतर गंगापूर धरणातून देखील पाण्याचा विसर्ग, दुष्काळग्रस्त मराठवाड्याला मोठा दिलासा। रायगडच्या खालापूर तालुक्यातही इरशाळवाडीत दरडग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या कामाला वेग, मानिवलीमध्ये 2.5 हेक्टर जागेत 44 घरं बांधण्याचं काम वेगानं सुरू। भंडारात धान खरेदीची परवानगी नसतानाही अनेक शेतकऱ्यांकडून धानाची केली खरेदी, 2 गोडाऊनमध्ये 96,05,200 रुपये किमतीचा 4,400 क्विंटल धानाची साठेबाजी, व्यापाऱ्यांना 3 लाखांचा दंड। प्रदेश किसान काँग्रेसची 4 डिसेंबर ते 11 डिसेंबर पर्यंत शेतकरी संवाद यात्रा, 4 डिसेंबर पासून नंदुरबार जिल्ह्यातून सुरुवात होणार, 11 डिसेंबरला यात्रेचं रूपांतर मोर्चात होऊन विधान भवन नागपूर इथं समारोप होणार आहे। साताऱ्यातील कास पठारच्या दुर्गम भागात अस्वलाच्या हल्ल्यात 2 जण गंभीर जखमी, खासदार उदयनराजेंकडून जखमींची जिल्हा रुग्णालयात जाऊन विचारपूस। गडचिरोलीच्या मारेगावमध्ये रानटी हत्तीच्या हल्ल्यात तरुण शेतकऱ्याचा मृत्यू, तर हत्तीकडून शेतीचंही मोठं नुकसान। दिवाळी विशेष नागपूर पुणे रेल्वे डिसेंबर अखेरपर्यंत धावणार आहे, दिवाळीनंतरही प्रवाशांची गर्दी वाढल्यानं रेल्वे प्रशासनाचा महत्वाचा निर्णय। पुण्याच्या इंदापूरमध्ये रस्त्यावर दूध ओतत सरकारचा निषेध, दुधाला प्रति लिटर 40 रुपये दर देण्याची मागणी आहे। त्रिपुरारी पौर्णिमा आणि देवदिवाळी निमित्त पुण्यात दगडूशेठ गणपतीला फराळाची आरास, गणपतीसाठी 1,400 पदार्थांचं नैवेद्य। नंदुरबार जिल्ह्यातील कार्तिक स्वामींचं मंदिर आज दर्शनासाठी खुलं होणार, कार्तिक पौर्णिमेला दरवर्षीप्रमाणे यंदाही दर्शनासाठी मंदिर खुलं होणार। कार्तिकी पौर्णिमेनिमित्त बीडमधील कपिलधारकडे अनेक दिंड्या रवाना, महाराष्ट्र आंध्र प्रदेश तेलंगणा कर्नाटकसह देशभरातून यात्रेला लाखो भाविकांची मांदी आई। परभणीच्या पाथरीत केंद्र सरकारची आपला विकासित भारत प्रचार यात्रा मराठा तरुणांनी अडवलेली आहे, आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावा अशी मागणी या तरुणांची आहे। नोकरी वाचवण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यानं 3रा अपत्य असल्याचं लपवलंय, बार्शीचे पोलीस निरीक्षक संतोष
गिरी गोसावींच्या विरोधात निदानाथ काटकरांची हायकोर्टात याचिका। 2005 नंतर तिसरा अपत्य झाल्याने दुसरी मुलगी दत्तक दिल्याचा आरोप। पुण्याच्या शिरूरमध्ये पुणे नगर महामार्गावर ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर पलटी, रस्त्यावर वाहतूक कोंडी, पोलिसांकडून जेसीबीच्या सहाय्याने ट्रॅक्टर हटवण्यात यश आलंय। नाशिक शहरात अवकाळी पावसाची हजेरी, अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ। जळगाव मधील नशिराबादच्या शेतकऱ्यांना 1.5 एकरवरील कापसाच्या पिकावर आपला रोटावेटर फिरवलाय, कापसाला भाव मिळत नसल्यानं आणि बोंडअळीमुळे उचललं हे टोकाचं पाऊल। नाशिकच्या मालेगावात रब्बी पिकांची 12,500 हेक्टरपैकी 343 हेक्टरवर पेरणी, मात्र जलसाठे कोरडे पडल्यानं शेतकरी हतबल। गोंदिया जिल्ह्यात धान खरेदी नोंदणीपासून अनेक शेतकरी वंचित आहेत, शासनाच्या गोंधळामुळे धान खरेदी सुरू होण्यास विलंब होतोय, नोंदणीसाठी आता मुदतवाढ देण्याची मागणी होत होती। वाशिमच्या कारंजा तालुक्यातील शेत शिवारात तूर पिकांवर अळीचा प्रादुर्भाव, पिकाचं नुकसान होत असल्यानं शेतकरी चिंतेत। पुण्याच्या मावळात रब्बी हंगामाला सुरुवात, शेतकऱ्यांकडून कांदा ज्वारी हरभरा पिकांची पेरणी सुरू। धाराशिव जिल्ह्यातील 111 प्रकल्प कोरडे पाण्याच्या मार्गावर आहेत आणि धरणामध्ये केवळ 14% पाणीसाठा सध्या शिल्लक आहे। जळगावातील नशिराबाद शेतशिवारात रानडुकरांचा हैदोस, तब्बल 1 ते 1.5 एकरावरील ऊसाचं नुकसान, रानडुकरांचा बंदोबस्त करण्याची शेतकऱ्यांची मागणी। वाशिममध्ये संविधान दिनानिमित्त रॅलीचं आयोजन, संविधानाची प्रत हातात घेत नागरिकांचा रॅलीत सहभाग। 10 महिन्यांच्या कालावधीनंतर गोंदिया हैदराबाद तिरुपती विमान सेवेला प्रारंभ, तिरुपतीसाठी सर्वाधिक बुकिंग। नाशिकमध्ये सेटलिंग कर्मचाऱ्यांच्या संपामुळे 5 धारकांना मुदतवाढ, कर्मचाऱ्यांनी 2 दिवस संप केल्यानं प्रवाशांचं आर्थिक नुकसान टाळण्यासाठी 5च्या मुदतीत वाढ करण्याचा निर्णय। धाराशिवमध्ये आयुष्यमान भारत योजना आता ठरते लहान बालकांचा आधार, कारण लहान मुलांची हृदयाची मोफत शस्त्रक्रिया केली जाते। नागपूरचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अमृत महोत्सवासाठी सज्ज, 1 डिसेंबरला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते अमृत महोत्सवाचं उद्घाटन होणार। साताऱ्याच्या गोडोली भागात छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक उभारलं जाणार, पुतळ्याच्या प्रतिकृतीची खासदार उदयनराजेंकडून पाहणी। पुण्याच्या मंचर बस स्थानकात अवैध पार्किंग, प्रवाशांना नाहक त्रास, पार्किंग विरोधात कोणतीही कारवाई होत नसल्यानं प्रवासी नाराज। नांदेडच्या देगलूर शहरातील बंद असलेले सीसीटीव्ही कॅमेरे सुरू करण्याची मागणी, नगर परिषदेकडून 40 लाख रुपये खर्चून 43 कॅमेरे बसवण्यात आले होते। गोंदिया बल्लार शहर रेल्वे मार्गावरील प्रवास कंटाळवाणा, रेल्वेगाडी रोज उशिरा धावत असल्यानं प्रवाशांना नाहक मनस्ताप, रेल्वेगाडी वेळेवर सोडण्याची होते मागणी। धाराशिवच्या औसा रोडचं काम नागरिकांच्या मागणीनंतर आता सुरू झालंय, रुईभर बेंबळी या गावात रस्त्याचं काम प्रगतीपथावर आहे। छत्रपती संभाजीनगरच्या हनुमान गल्लीमध्ये टोळक्याकडून एका कुटुंबाला घरात घुसून मारहाण, टोळक्यानं कुटुंबाला दगड मारून शिवीगाळ केल्यानं कुटुंबानं केली होती तक्रार, त्याच रागातून टोळक्याकडून ही मारहाण। सातारच्या भोईंजमध्ये दगडानं ठेचून हमालाची हत्या करण्यात आली, 3 जण चौकशीसाठी पोलिसांच्या ताब्यात आहेत, पोलिसांकडून तपास सुरू आहे। पुण्यात सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाची आत्महत्या, मुंढवा परिसरातली ही घटना, आत्महत्या प्रकरणी 9 जणांविरोधात गुन्हा दाखल।